मोदींची वचनपूर्ती झालेली आहे, मात्र विरोधकांना पोटदुखी झालेली आहे. विरोधकांकडून आता प्रतिक्रिया समोर येत आहेत. एक राष्ट्र एक निवडणूक या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर आता विरोधकांकडून टीका केली गेलेली आहे या घोषणेवर. आता संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर येते. संजय राऊत यांनी टीका केली आहे. वन नेशन वन इलेक्शन हे लोकशाही विरोधी आहे. भविष्यामध्ये कदाचित नो इलेक्शन हा त्यांचा नारा असेल, त्याची सुरुवात आहे. आज वन नेशन वन इलेक्शन, भविष्यात हा देशच राहणार नाही. नो इलेक्शन नो नेशन हे सुद्धा हे करू शकतात, त्याची तयारी आहे. आम्ही सगळे इंडिया आघाडीचे लोक एकत्र बसून याच्यावरती चर्चा करू. जेव्हा संसदेमध्ये हा प्रस्ताव येईल, तो विधेयक येईल, त्याच्या आधी आम्हाला चर्चा करावी लागेल. पण भारतीय जनता पक्षाचं प्रत्येक पाऊल हे संविधानाला आव्हान देणार आहे. शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांनी प्रत्युत्तर दिलंय, पाहुयात. देशाचा पैसा, संपत्ती आणि मनुष्यबळ हे जर वाचवायचं असेल तर वारंवार होणाऱ्या निवडणुका कशा एकत्रितरित्या घेतल्या जातील याकरता भारतामध्ये वन नेशन वन इलेक्शन ही कल्पना साकारली जात आहे. आणि पुढील लोकसभा इलेक्शन कदाचित वन नेशन वन इलेक्शन या तत्वावरती चालतील, या अगोदर सुद्धा असं घडलेलं आहे. परंतु संजय राऊत काय म्हणत आहेत की नो नेशन नो इलेक्शन, म्हणजे जनतेमध्ये काहीतरी चुकीचं पसरवायचं आणि जनतेला संभ्रमात टाकायचं हाच त्यांचा नेहमीचा धंदा झालेला आहे. ते असं म्हणत आहेत की देशाचे पंतप्रधान हे हिटलर आहेत, त्यांच्या पार्टीमध्ये वन लीडर वन पार्टी असंच होत असतं. परंतु खरं जर सांगायचं झालं, खरा जर आपण अभ्यास केला आणि थोडं जर आपण पाहिलं तर आपल्याला हे जाणून येईल की उभाटा शिवसेनेमध्ये खरी हिटलरशाही दिसून येते आणि या पार्टीतील संजय राऊत हे खरे हिटलर आहेत, हुकुमशहा आहेत. ते कुणालाही ते स्वतःच्या पार्टीमध्ये जुमानत नाहीत,